मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. दिल्ली हायकमांडच्या भेटीवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण, केवळ विधानसभा निवडीबाबत झाली चर्चा. बायकोवर वाईट नजर ठेवणाऱ्या मित्राचं मित्राने फोडलं विटेने डोकं, दोघांविरुद्ध यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आणि मनपा स्टेशनरी घोटाळ्याचा तपास आता स्थायी समितीद्वारे होण्याचे संकेत, बुधवारी होणार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. देशाची राजधानी दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री नितीन राऊत व सुनील केदार यांना बोलवण्यात आलं व नागपूर विधान परिषद निवडणुकीवरून हायकमांडने तिघांनाही अंतर्गत कलहामुळे फटकारल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला खुद्द नाना पटोले यांनीच पूर्णविराम दिला असून राज्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यासाठीच्या विषयावर हायकमांडची चर्चा करण्यासाठी सर्व लोक दिल्लीत आल्याचे स्पष्ट केले. नागपूर विधान परिषदेच्या कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली. ऑलरेडी राज्यातल्या संघटनात्मक आणि होणाऱ्या आता जे नागपूरचं आपलं अधिवेशन आहे, आता हिवाळी अधिवेशन जे मुंबईला होऊ घातलेलं आहे, त्या अधिवेशनामध्ये स्पीकरची निवड झाली पाहिजे आणि काँग्रेस ज्या पद्धतीने आग्रही आहे त्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न सुरू झालेला आहे. जवळपास 28 हे अधिवेशन आहे. सव्वीस सत्तावीसपर्यंत या सगळी प्रक्रिया व्हावी ही त्याच्यातली आमची भूमिका आहे. आणि म्हणून आज हायकमांडशी चर्चा करताना या सगळ्या गोष्टीचा खुलासावर चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होईल. कोण म्हणजे कुठल्या मंत्र्याला राजीनामा देऊन अध्यक्ष केलं जाणार आहे का? हे बघा, हायकमांडचा डिसिजन असतो. त्यांना कोणाला अध्यक्ष करायचं आहे, कोणाला मंत्री करायचं हे हायकमांडचे डिसिजन असतात. अजून कुठल्याही याबद्दलचं ज्या दिवशी नोटिफिकेशन याचं निघेल विधानसभा अध्यक्षपदाचं, त्या दिवशीच खऱ्या अर्थानं उमेदवाराची घोषणा हायकमांड करेल. मी अध्यक्ष इथं असल्यामुळे, प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि हे संघटनात मीटिंग असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बोलतील असं त्यांना वाटलं आणि ते केले असते. देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली, यापूर्वी अध्यक्षाची निवड गुप्तपणे व्हायची आणि आता ही आवाजी मतदानानं होते असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे की फडणवीसांचा इश्यू ते मोदीवर कधी टीका करत नाही, केलं पाहिजे. लोकसभेचं उपाध्यक्षाचं पद हे गेल्या 2 खाली आहे आणि उपाध्यक्षाचंही निवड तिथं ओपनली होतं, म्हणजे लोकसभेमध्ये काही त्याला गुप्त मतदान नसतं. आणि जेव्हा कायद्यात सुधारणा झाल्या तर देशातल्या सगळ्या विधानसभेमध्ये ओपनली याचा कायदा आला, तर त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र विधानसभेमध्ये हा राहिला होता आणि म्हणून त्याच्यामध्ये नियमामध्ये सुधारणा केली गेली. तर ते काही गैर केलेलं नाही, पण दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा लोकसभेच्या उपाध्यक्षाचं पद गेल्या 2 खाली आहे त्याच्यावरही फडणवीसांनी 2 बोलावे. पण महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाही आणि रोखशाही सुरू आहे असा एक आरोप फडणवीस करतात. ते बरोबर आहे, नरेंद्र मोदी जे करतात आहे त्याच्यावर त्यांनी बोलले असेल, तुम्हाला महाराष्ट्र सरकारबद्दल बोलले नसतील. यावेळच्या विधानसभेमध्ये फडणवीस तुमच्या संदर्भात, म्हणजे खास करून महाविकास आघाडीच्या संदर्भात मोठमोठे खुलासे करतील असं त्यांनी दावा केला आणि आम्ही सरकारला सळो की पळो करू असे त्यांनी दावा केला. असा एक आखरी किरीट सोमयाचे जे मुद्दे आहे, किरीट सोमय्या रोज करत आहे. आखरी आपल्याला लक्षात असेल की रोज ईडी आणि सीबीआयचा वापर करून, दबाव तंत्राचा वापर करून, कधी राष्ट्रपती राजवट, कधी उद्या मुख्यमंत्री होणार, या सगळ्या प्रक्रिया आहे. आपल्याला सांगतो की जे पेपर फुटीचं जे प्रकरण आहे ते 2018 पहिल्यांदा घडलं, त्यावेळेस फडणवीसाचं सरकार होतं आणि तीच कंपनी पुन्हा या सरकारने केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून या सगळ्या पद्धतीचा प्रकार झाला. काँग्रेसच्या वतीनं आम्ही सरकारमध्ये असूही तरी आमच्या राज्याच्या तरुण पोरांना जो त्रास झाला, जे गैरसोय झाली, त्यांचं जे नुकसान झालं, त्याच्याबद्दल काँग्रेसही
सरकारला या विषयाचा जवाब विचारेल आणि त्याच्यामध्ये कुठले गैर आहे असं आम्ही समजत नाही। नागपुरातील यशोधरा पोलीस ठाण्या अंतर्गत दोन मित्रांमध्ये झालेल्या वादात एक जण गंभीर जखमी असे सांगितले जात आहे की एका मित्राचा दुसऱ्या मित्राच्या पत्नीवर डोळा होता, ज्याची तक्रार पत्नीने तिच्या पतीकडे देखील केली होती, जिथे दारूमुळे हा वाद वाढला आणि एकाला हॉस्पिटल गाठावे लागले। यशोधरा नगर येथील इंदिरा माता नगर अंतर्गत घडलेल्या या घटनेत आरोपी राजकुमार पराते हा भंगाराचा व्यवसाय करतो, तर या वादात जखमी झालेला अमर वानखेडे हा शिंपीचे काम करतो। अमर वानखेडेची वाईट नजर राजकुमार पराते यांच्या पत्नीवर अनेक दिवसांपासून होती, तर पराते यांच्या पत्नीनेही पतीकडे अमर याने काही अश्लील कृत्य केल्याची तक्रार केली होती। 20 डिसेंबर रोजी संध्याकाळी दोघेही दारूच्या नशेत असताना दोघांमधील वाद इतका मोठा होता की राजकुमार पराते याने अमरच्या डोक्यात विटाने वार केले। त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। इंद्रामाता नगर ही यशोधरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक झोपडपट्टी आहे। तिथे दोन्ही बाजूबाजूला राहणारे दोघं जण आहेत, अमर मधुकर वानखेडे आणि त्याचा मित्र राजकुमार पराते। हे दोघं जण एकत्रच असायचे। अमर हा टेलरचा व्यवसाय करायचा, जिथे जिथे कपड्याचे मशीन आहेत त्याच्याकडे हात जाऊन लेबर म्हणून काम करायचा, आणि पराते हा शांतीनगर एरियामध्ये कबाडीचं काम करायचा, कबाडीच विचून तो दुसऱ्यांना विकायचा सामान भंगारचं। तर त्यांचे बाजूबाजूलाच किरायाने घर इंद्रामाता नगरला होते। दोघंही दारूच्या व्यसनाचे आहारी आहेत आणि राजू परातेंचं मिसेसला अमर वानखेडे हा त्रास देतो आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी पण त्याने तिला काहीतरी हावभाव केला होता, असलेला हावभाव केले होते। तर त्याने ती गोष्ट त्याच्या नवऱ्याला सांगितली आणि राजू पराते ह्यांच्यासोबत पण तो याच्यासोबत पण तो जेव्हा एकत्र असताना त्याच्या मिसेसचं तुझी मिसेस सुंदर आहे वगैरे अशा गोष्टी करायचा, याचा राग येऊन राजू परातेने त्याला हाताबुक्क्याने मारहाण केली, पडल्यानंतर पायाने मारलं आणि बाजूलाच असलेल्या विटेने त्याच्या तोंडावर मारलं आहे। त्याच्यामुळे तो गंभीर जखमी आहे। सध्या मेवा हॉस्पिटलला अमर वानखेडे हा ॲडमिट आहे, उपचार घेतोय। नागपूर महानगरपालिकेचे स्टेशनरी व प्रिंटर आपूर्ती घोटाळ्याचा तपास आता स्थायी समितीद्वारे करण्यात येणार आहे। या संबंधी समितीच्या बैठकीत बुधवारी निर्णय घेण्यात येईल। नागपूर महानगरपालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्यात काही मोठे मासे गळाला लागले असून काही कर्मचाऱ्यांना तर पोलिसांद्वारे अटकही करण्यात आली आहे, त्यामुळे आता या घोटाळ्याचा तपास खुद्द स्थायी समितीद्वारे करण्यात येण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिका कायद्यानुसार स्थायी समितीला लेखा व वित्त विभागाचं ऑडिट करण्याचा संपूर्ण अधिकार आहे। अशाच प्रकारे दर महिन्याला वित्त विभागाद्वारे स्थायी समिती समोर ऑडिट रिपोर्ट सादर करायचा आहे। जर कुठल्याही प्रकरणी अनियमितता आढळली तर यासंबंधी रिपोर्ट मागवून तपास करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहे। या अधिकारांचा उपयोग करून स्थायी समितीतर्फे स्टेशनरी घोटाळ्याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती समिती सदस्यांनी दिली आहे। स्टेशनरी घोटाळ्याच्या तपासासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त दीपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय समिती तपासाकरिता गठीत केल्या आहेत। यात मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्या अंतर्गत जनावरांची तस्करी करण्यात येत असल्याचं प्रकरण समोर आलं असून एका कंटेनरमध्ये अमानुषरित्या म्हशींना कोंबून चिखलीकडे आणण्यात येत होतं। पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक केली आहे। कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत एका कंटेनरमध्ये मोठ्या अमानुषरित्या म्हशींना कोंबून आणण्यात येत होतं। कळमना पोलिसांनी या कंटेनरला चिखली चौकात थांबवून कंटेनरची तपासणी केली असता त्यात तब्बल 28 म्हशी डांबून असल्याचं पोलिसांना आढळलं। या म्हशींना नेमकं कुठं नेण्यात येत होतं हे अजून स्पष्ट झालं नसून या प्रकरणी कळमना पोलीस अधिक तपास करत आहेत। काल आमचे DBचे अंमलदार अजय गर्जे, दीपक धानोरकर, सचिन दुबे, अभय साखरे हे पेट्रोलिंग करत असताना एक 6 चाकी कंटेनर हा भरतनगर चौकाकडनं चिखली चौकाकडे त्यांना दिसला। त्यात पोलिसांना पाहून तो लगेच जास्त स्पीडमध्ये घेतला त्या कंटेनरने, त्यांनी त्याला आळवलं, थांबवलं, पाहिलं तर त्यात जवळपास 28 या म्हैसवर्गीय जनावरं होते। त्यांना ताब्यात घेतलं, त्या चालकाचं नाव सलाउद्दीन अन्सारी असं होतं, त्यालाही ताब्यात घेतलं। नंतर ते एका पांजरा पोळी तिथे म्हशींना वगैरे पाठवलं कंटेनर आणि जवळपास 28 म्हशी आपल्या ताब्यात आहेत, त्यांच्यावर
प्राण्यांना निर्ततेने वागवणे या अधिनियमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त नागपूर सी पी सर अमितेश कुमार सर तसंच उत्तर प्रभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर तसेच डी सी पी उमेश कलवाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका खटल्याचा निर्णय देताना बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे हा मानवतेविरुद्धच्या दुर्मिळ गुन्ह्यांपैकी सर्वात दुर्मिळ असल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयाद्वारे न्यायालयाने वडिलांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात आरोपी वडिलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. आरोपी हा मजूर असून तो त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. या दरम्यान मुलीचा दोनदा गर्भपात झाला. तिसऱ्यांदा मुलीने मुलाला जन्म दिल्याने वडिलांचा हातखंडा समोर आला आहे. प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथील आहे. आरोपीच्या DNA चाचणीत नवजात मुलांचे वडील आरोपी असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. रेकॉर्डवरील सबळ पुरावे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने वरील निकाल देताना अपील फेटाळून लावले. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी अधिकाऱ्यांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यासोबतच लसीकरणाचे टक्केवारीचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी सहित वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीचे जिल्हा दंडाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लवंगारे वर्मा, उपायुक्त मिलिंद साळवे, विभागाचे उपसंचालक डॉ संजय जयस्वाल यांनी व्हेरियंटवरील उपाययोजना व प्रशासनाबाबत आढावा बैठक घेतली. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी अधिकाऱ्यांना यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी त्या मेडिकलचे डीन डॉक्टर सुधीर यांना उद्देशून बोलत होत्या. यावेळी मेयोचे डीन डॉक्टर भावना गुप्ता, जिल्हा दंडाधिकारी आर विमला, JP सोनवणे आदी सुद्धा उपस्थित होते. सोमवारी सकाळी 5 सुमारास सक्करदारा येथील बेंजाणी कॉलेज गेट समोर दोन आरोपींनी चाकूचा धाक दाखवत एका इसमाकडून 30,000 रुपये आणि एक मोबाईल फोन लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. हा इसम एक छोटा व्यापारी असून सकाळी तो भाजीपाला घ्यायला निघाला असता ही घटना घडली. अशा चोरीच्या घटना वारंवार घडत असून या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सक्करदरा पोलिसांनी कंबर कसली आणि तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतून कपिलनगर पोलिसांच्या सहाय्याने सक्करदरा पोलिसांनी अखेर 3 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच अजून आरोपी तसेच अशा प्रकारचे गुन्हे निष्पन्न व्हायची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. काल सकाळी 5:10 सुमाराला भाजीपाला खरेदी करण्याकरता एक छोटा व्यापारी त्याच्या गाडीवर कॉटन मार्केट येथे जात होता. सक्करदरा पुलाच्या पुढे बिंजाणी कॉलेजच्या गेटसमोर एका स्कूटरवर दोन लोक आले सुरुवातीला आणि त्यांनी
त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून 3,000 रुपये आणि एक मोबाईल हिसकून नेला. या स्वरूपाचा गुन्हा मागच्या आठवड्यात पण सक्करदरा आणि पूर्ण नागपूर शहरात झालेले होते. त्या बाबतीत लकडगण पोलीस स्टेशनला एक दारोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या घटनेशी साधर्म्य साधणारा हा पण गुन्हा घडलेला आहे. सक्करदरा पोलिसांनी तात्काळ याच्यामध्ये माहिती मिळवली आणि तपास करून कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून काल कपिलनगर पोलिसांच्या मदतीने आरोपी ताब्यात घेतले. या गुन्ह्यातले त्याच्या बाबतीत अधिक तपास चालू आहे. 3 आरोपी आत्तापर्यंत आम्ही अटक केलेले आहेत आणि अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि अजूनही नागपूर शहरातले इतर या स्वरूपाचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तपास प्राथमिक स्तरावर आहे सध्या. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना नुकतीच घडली. यावर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य फिरवण्यात आले असून शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटक असो नाही तर महाराष्ट्र कुठल्याही राज्यात सहन केला जाणार नाही व त्या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे असे फडणवीस म्हणाले. गोष्ट तर अशी आहे, कर्नाटकमध्ये जो अवमान झाला तो कर्नाटकात होतो का कुठे होतो, महाराजांचा अवमान सहन केला जाणार. त्या संदर्भात कर्नाटक सरकारने देखील स्पष्ट भूमिका मांडली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहित त्यांचं स्टेटमेंट कसं ट्विस्ट करण्यात आलं हे त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यांनी स्टेटमेंट हे दिलं की छत्रपती शिवाजी महाराज असून किंवा तिथले देखील एक फार मोठे माननीय व्यक्ती आहेत, त्यांचंही पुतळ्याला काहीतरी इजा पोचवण्यात आली. अशा संदर्भात हे करणं चुकीचंच आहे हे स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट ट्विस्ट करण्यात आलं पण त्याचवेळी ही घटना घडल्यानंतर सीएमओ देखील त्या संदर्भातलं एक मोठं स्टेटमेंट काढतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते देखील त्याबद्दल बोलतात, सेनेचे नेते बोलतात आणि मग सत्ता पक्षाचे एक आमदार महाराजांच्या अंगावर चढतात. त्यावेळी एका चूक आहे, तो अपमान नाही महाराजांचा, म्हणजे महाराजांचा अपमान काय सिलेक्टिव्ह भूत घालून महाराजांवर चढणं याच्या मात्र भूत घेऊन बसले आहे. त्याच्यावर सीएमचं स्टेटमेंट नाही आहे, त्याच्यावर काँग्रेसचं नाही आहे, राष्ट्रवादीचं नाही, राऊतांचं नाही आहे. असा सिलेक्टिव्ह अपमान होऊ शकत नाही आणि सिलेक्टिव्हली तुम्ही अपमान चूजही करू शकत नाही. महाराजांचा कुठेही अपमान असले कोणी केला असेल त्याचा निषेध झाला पाहिजे आम्ही करूच. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.